ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर श्री श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे असे प्रश्न आलेले असतात की वेगवेगळ्या तर असा एक आजचा प्रश्न घेऊया आपण की, की त्या व्यक्तीला की सतत टेन्शन येतं टेन्शन असतं सतत टेन्शन काही नसतं विशेष पण टेन्शन असतं आपल्याच विचारामध्ये दळलेले असते ते आणि त्या विचारामुळं कधी कधी कुठला तरी एखादा विचार तिला चांगलाच भावतो आणि त्याचं ब्लड प्रेशर वाढतं म्हणजे रक्तदाब वाढतो तर अशा व्यक्तींसाठी आपल्यापैकी कुणी असेल आपल्या घरामधील कुणी असेल व्यक्ती अगर नातलं कुणी असेल तर त्यांना हा प्रयोग करायला सांगा असा की रविवारी रविवारी एक ग्लास दूध घ्यायचं झोपताना घ्यायचं म्हणजे प्यायचं नाही हां त्याचा पुढचा उपाय काय गैरसमज होऊन जायचा तर ते दूध एक ग्लास दूध गावरान गाईचं असावं शक्यतो नसेल तर चालतं दुसरं पण पन पण असावं तर ते आपण झोपताना उशाच्या काही अंतरावर म्हणजे आपण झोपतोच ना त्या नेत्या शेजारी ठेवून द्या आणि डोक्यामध्ये विचार करा की आता मला कुठलंही टेन्शन नाही मी टेन्शन मुक्त झालेलो आहे असं मनामध्ये विचार करत राहा विचार सतत मला कशाचंही टेन्शन नाही मी टेन्शन मुक्त आहे मी कुठलाही विचार माझ्यामध्ये निगेटिव्ह विचार नाही मी पॉझिटिव्ह विचार करतोय होकारात्मक विचार करतोय मी असं मनामध्ये विचार करत करत आणि श्वास सहज घेत घेत तुम्ही ते झोपी जा आलं लक्षात झोपी गेल्यानंतर ते दूध तसंच राहू द्यायचं काही प्यायचं वगैरे नाही आणि सकाळी दुसऱ्या दिवशी हे रविवारी ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी हे दूध घेऊन आपलं पिंपळ असतं पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे बुडाला त्याच्यावर ओतायचं तर असं किती दिवस करायचं आपल्याला पाच दिवस करायचं अशा पद्धतीने दररोज तो विचार करायचा दररोज ते दूध ठेवायचं आणि सोमवारी पिंपळाच्या झाडाखाली ओतायचं ते म्हणजे झाडाखाली म्हणजे बुडाला ओतायचं तर हा प्रयोग तुम्ही केला तर तुमच्या डोक्यातले जे विचार आहेत दूषित विचार आहेत तुम्हाला जे टेन्शन येतंय ते शंभर टक्के दूर होतं आणि तुमचं हे जे ब्लड प्रेशर वगैरे वाढतो ना ते पण कमी होतं हा दैवी उपाय करून पहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आलं लक्षात तर मंडळी आता या तोडग्याबरोबरच आजचा जो आपला शंका समाधान कार्यक्रम आहे तो इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी ओम शिवाय